आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बदलत्या काळाप्रमाणे विद्यार्थ्यांनी बदललं पाहिजे. ज्ञानाच्या कक्षा जर रुंदावायच्या असतील तर आपलं ज्ञान सुद्धा परिपूर्ण असलं पाहिजे. खासदार शेट्टी. जग बदलायला लागलंय आणि बदलत्या काळाप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बदललं पाहिजे. पिढ्या बदलतात तशी या पिढ्यांची प्रगल्भता सुद्धा बदलत असते. आपल्या ज्ञानाच्या कक्षा जर रुंदावायच्या असतील तर आपलं ज्ञान सुद्धा परिपूर्ण असलं पाहिजे आणि त्यात आपलं संगणक ज्ञान अवगत करून आपल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी सुद्धा मागे पडता कामा नये, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी कवठेसार येथील श्री दादा नाना भोकरे हायस्कूल येथे व्यक्त केलं. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी स्थानिक विकास निधीतून 2 संगणक प्रदान केले. अध्यक्षस्थानी राजगोंडा पाटील हे होते. खासदार शेट्टी पुढे म्हणाले, संगणक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन, मैदानी खेळ, देशाचे व जागतिक सामान्य ज्ञान आत्मसात करावे. विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक प्रगल्भता वाढेल आणि मगच आपण खऱ्या अर्थाने माणूस व्हायला पात्र होईल, असे त्यांनी प्रतिपादन व्यक्त केले. यावेळी खासदार शेट्टींनी भारतीय लोकसभेची रचना व कार्य विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगितले. याप्रसंगी सावकार माधनाईक, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, राम शिंदे यांनी शासन पातळीवरचे विद्यार्थी व शाळेच्या विकासाच्या योजना राबवण्याचे कार्य चालू ठेवण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला खासदार शेट्टी व मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी ढोलताशा व लेझिम या वाद्यांसह केले. विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले. समत भद्र महाराजांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन मान्यवरांनी केले. यावेळी बीटी बेडगे, बाबासाहेब पाटील, अभि पाटील, सरपंच सौदीपाली भोकरे, जनगोंडा पाटील, शालेय समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक PA देसाई यांनी केले. सूत्रसंचालन सौ अनिता हेरवाडे आणि आभार AP अथणे यांनी मानले. महानगर न्यूजसाठी कवठेसारहून संदीप नांद्रेकर. समोर लोकसभेचं चित्र फोटो लावलेलं आहे. बाहेरून संसद कशी दिसते त्याचा फोटो आहे. आतून संसदेचे आकार कसा आहे ते चित्र दिसतंय. एका बाजूला सत्ताधारी पक्ष बसलेला असतो, एका बाजूला विरोधी पक्ष बसलेला असतो. या समोर पंतप्रधान असतात, त्याच्याबरोबर समोर विरोधी पक्षनेते असतात. अशी ही सगळी संसदेची रचना असते. तुम्हाला माहिती असेल की लोकसभेमध्ये एकूण 543 खासदार असतात. निवडून येणारे 543 एकाला त्या दोघांना राष्ट्रपती नियुक्त अशासाठी करतात की त्या 2 जागा ह्या इंग्रज या ठिकाणी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर इंग्रज निघून गेले, परंतु ब्रिटिश वंशाचे जे काही लोक मागे राहिले, विशेषतः काय त्यातल्या काही लोकांनी इथल्या लोकांनी इथल्या त्या स्त्रियांनी किंवा इथल्या काही पुरुषांनी इथल्या स्त्रियांच्या बरोबर किंवा इथल्या स्त्रियांनी इथल्या पुरुषांच्या बरोबर अशा पद्धतीने लग्न करून इथं स्थायिक झाले असतील. त्यांना अँग्लो इंडियन म्हणतात, म्हणजे